मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अजून एका आपल्या सातारच्या सिरीजच्या भन्नाट व्हिडिओमध्ये. आणि आज आपण अशा ठिकाणी चाललेलो आहोत जिथे एक धबधबासुद्धा आहे, एक घळसुद्धा आहे. सातारपासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर असलेलं धारेश्वर हे ठिकाण इथं आपण आज चाललेलो आहोत. तर चला आता माझ्याबरोबर ते एक्सप्लोअर करूया, पाहूया. आणि तिथला असा कुणी न सांगितलेला इतिहास मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आलोय धारेश्वर मंदिराच्या जवळ. आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा रोड सरळ येतो नागठाण तारळे मार्गे जळव, तसंच पुढे धारेश्वर दिवशी मंदोरे मार्गे सरळ इकडे येतो. आणि पुढचा हा जो रोड आहे हा सरळ जातो मंदिराकडे. आणि जो इकडून उजव्या साईडनं जो रोड येतो तो रोड येतो डायरेक्ट पाटणवरून. तुम्हाला पूर्णपणे रूट जो आहे कसं यायचं येतं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि याच्या शेवटी पण मी तुम्हाला सांगतो की किती किलोमीटर आहे, काय आहे, तर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणापर्यंत पोहोचू शकाल. तर आपण आता निघूयात मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण मंदिरापाशी पोचलेलो आहोत फायनली. माझ्या मागे दिसतंय धारेश्वर, एकदम भारी आहे. पाणी थोडं कमी झालंय पण थोडी जाऊन मजा करूया, भिजूया आणि तुम्हाला सगळा परिसर दाखवतो. चला, इथं आल्यानंतर आता व्यवस्थित डागडुजी झालेली आहे, सिमेंटचा रोड झालेला आहे, रोड पण चांगला आहे, तर तुम्ही व्यवस्थितपणे इथे येऊ शकता, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं आल्यानंतर डाव्या साईडला अशा घडी आहेत, मग छोट्या छोट्या घडी आहेत, तर त्याही तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, इथं अशा देवींच्या मूर्त्या आहेत, त्याच्यानंतर शिवपिंड आहेत, खूप सुंदर अशा कोरलेल्या मूर्त्या आहेत इथे. चला आपण आता पुढच्या घडी बघूयात. जे पुढे हनुमानाची एक मूर्ती आहे, हनुमानाचं एक स्कल्पचर आहे, तर ते सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्या शेजारीच एक छोटी विरगळ आहे समोरच दिसते. आणि पुढे आल्यानंतर पुढं आपण जसं जाऊ, हे ॲक्च्युली आता सगळ्या बांधून घेतलेले आहेत. पहिल्यांदा या सगळ्या पूर्णपणे मोकळ्या घळी होत्या. आणि ते गुहा पण आहे आतमध्ये असं सांगतात. पाणी पडतं आहे, पावसाळ्यामध्ये खूप जबरदस्त पाणी असतं इथे, खूपच जबरदस्त. मित्रांनो, इथून पुढे आल्यानंतर ना आपण आता आत बघूया, मंदिरामध्ये जाऊन थोडं दर्शन घेऊयात. धबधबा थोडासा कमी झालेला आहे पण जेव्हा पूर्ण पाऊस असतो ना एकदम जबरदस्त असतो. तर आपण आता जाऊया आतमध्ये. बरंच मोठं खूप मोठी घर आहे, पूर्ण बांधकाम केलं आहे, खूप मोठे घर आहे. आणि इथं आदिलिंग आहे, जे स्वयंभू म्हणतात की जे शिवलिंग आहे ते इथं आहे. तर आपण त्याचं दर्शन घेऊयात आणि ते दर्शन झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे घर दाखवतो. चला आपण आता दर्शन घेऊया. धारेश्वर, आपण आता सर्वजण धारेश्वर मंदिर पाहत आहोत. हे जे मुख्य शिवलिंग आहे ह्याला आदिलिंग धारेश्वर असं म्हणतात. हे दरवर्षी घोबऱ्याची उंची वाढत असते. पूर्वी इथून खाली 3 पायऱ्यातून लोक दर्शन जात होते, आता 4.5 पायऱ्यातून आपण दर्शन करत आहोत. साधारण ह्या लिंगाची उंची 7 ते 8 फूट उंची वाढलेली आहे.
आपण समोर पाहत आहात की लिंग आणि सावंकी मध्ये फरक आहे. ह्या सावंका बसवल्या जातात, आतापर्यंत 7 सावंका हे बसवलेले आहेत. हे लिंग आहे ते फक्त वरती वरती येत असते दरवर्षी, अशी या लिंगाची माहिती आहे. समोरच आपल्या इथं आदिशक्ते हे आदिलिंग, नंदिकेश्वर, शिवशक्ती, नागराज, वीरभद्र, सोमेश्वर असे तर देवाचं दर्शन आपल्याला करत आहे. तर मित्रांनो, इथं पाताळगंगा आहे खाली. तर आता पाहिली पाताळगंगा, तर ही एकदम आतमध्ये आहे आणि ही अशी एकदम व्यवस्थित अशी हे करून ठेवलेली असते. आपण पाहत आहात इथं शिव शक्ती आणि गंगा असं इथं त्रिलिंग आहे. इथं समोरच आपण आता पाताळगंगा पाहिलेली आहे. त्याचा संबंध कोल्हापूरच्या रंगातलाविषयी होता. आपण यात्रे दिवशी तर नारळ आणि लिंबू सोडतो, तो पूर्वी 3 दिवसांनी कोल्हापूरच्या रंगातळात निघत असे असे इथली आख्यायिका आहे. समोरच आपण इथं काठेपालखी पाहत आहोत. ही जी काठेपालखी आहे तिथले मुख्य यात्रा उत्सव असतो देव दीपावलीला. त्यावेळेस रात्री 12:30 ही पालखी उत्सव निघतो. जे इथले 3 गावचे 3 मानकरी आहेत ते ह्याच्यावरती झोपतात आणि इथून जे पुढचा नंदी आहे द्वारपाल नंदी तिथंपर्यंत ही पालखी निघत असते. रात्री 12:30 निघते, 3:30 ते 4 तास याचा विधिहात चाललेला असतो. आपण पाहत आहात इथं समोरच शिवलिंग आहे, 3 नंदी आहेत. हे मुख्य गुरु समाधी आतापर्यंत जेवढ्या इथं शिवाचार्य महास्वामी आहेत त्या सर्वांचे तर संजीवनी समाधी आहेत. समोरच आपण गुरुलिंग गुरुगाडी पाहत आहोत. ज्यावेळेस नवीन महाराज तो नियुक्त होता त्यावेळेस हे देवासंघ त्यांचा विधी होतो, पहिला अधिकार त्यांना प्राप्त होले झालेले असतात. समोर तुम्हाला आता 5 पांडव दिसत आहेत. पांडवाने इथे येऊन श्री आदिलिंग धारेश्वरचे जपानुष्ठान पूजा वगैरे केलेलं आहे. समोर आपल्याला प्रभू रामांचं शिर दिसत आहे. याच्या आख्यायिका अशा आहे, ज्यावेळेस रावणाचा वध झाला त्याचं ब्रह्म हत्या प्राप्त करण्यासाठी प्रभू रामचंद्र इथे आलते. त्यावेळेस इथं आदिश्वर महाराज म्हणून होते. त्याने लिंग दीक्षा द्यायला तयार नव्हते, कारण रावण हा एक कट्टर शिवभक्त होता आणि एका शिवभक्ताचा वध केला म्हणून मी तुम्हाला लिंग दीक्षा देणार नाही. शेवटी गुरूंना प्रसन्न करून गुरुंना प्रसन्न करण्यासाठी प्रभू रामाने इथं शिरशेद केलेला आहे. त्यावेळेस कपिलाष्टी योग होता. मग त्यावेळेस त्या दिवसापासून आतापर्यंत त्या शिरातून आणि ह्या कुंडातून दूध गंगा वाहत असते. 12 वर्षात एकदा जो कपिलाष्टी योग येतो त्यावेळेस या कुंडातून आणि या शिरातून दूध गंगा व्हायला चालू होते. नंतर गुरु प्रसन्न झाले, त्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांना लिंग दीक्षा टोकीवरती दिलेली आहे. आपण बघत पाहत आहात इथं समोरच त्यांच्या टोकीवरती शिवलिंग दिसत आहे. त्यानंतर आपल्या ज्ञानशक्तीनं प्रभू रामचंद्राचं गुरुवाराने शिर जोडलं गेलं. इथं समोर आपल्याला लक्ष्मण पण दिसत आहेत. इथं वीरभद्र आहेत. वीरभद्राच्या जयंतीनिमित्त आपल्या इथं देवदीपाला यात्रा उत्सव होतो. ज्याने रामाला लिंग दीक्षा दिले ते आदिश्वर शिवाचार्य महास्वामीजी ते आपल्या समाला मूर्ती दिसत आहेत. हे समोर केदारलिंग आणि केदारनाथ असं हे दैवत आपल्याला समोर दिसत आहे. समोरच त्या साईडला आपल्याला सप्त जलमातृका ह्याच्या सप्त जलमातृका आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, इतकी मोठी घर आहे आणि इथलं सगळं जे मूर्ती आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर जर आपल्याला आता ॲक्च्युली खरं काय आहे म्हणजे त्याच्यावर त्याला कथा काय आहेत त्या आपल्याला सगळ्यात कळल्या आहेत. आपण आता जाऊयात गुहेमध्ये आणि तिथे आतमध्ये काय आहे ते पाहूयात. मंदिरात आल्यानंतर उजव्या साईडलाच एंट्री केल्यानंतर उजव्या साईडलाच किचन आहे आणि या किचनमध्येच गुहा आहे. किचन पण बघा पूर्णपणे असं अंधारायच्यासारखं आहे आणि एवढं छोटं आहे, पूर्ण घरच आहे. पूर्ण घरीला एकदम पूर्ण बांधल्यामुळे किचन वगैरे तयार केलेलं आहे इथे इथे एकदम व्यवस्थित असं. आपण आता जाऊया आतमध्ये गुहा पाहूयात. आतमधल्या काही मूर्त्या आहेत त्याही पाहूयात आणि त्याची माहिती घेऊयात ती आतमध्ये. समोर आल्यानंतर इकडे काही मूर्त्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देतील. आपल्या जे समोर मूर्त्या दिसत आहेत हे समोर हे काशीलिंग आहे, तिकडे कालभैरव. हे समोर ज्या 3 मूर्त्या आपल्याला दिसत आहेत हे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूल्य स्थितो अंबा अशा मुद्रांमध्ये हाताच्या मुद्रांमध्ये ह्या 3 मूर्त्या आपल्याला समोर दिसत आहेत. समोरच आपल्याला इथं ध्यान गुंफा दिसत आहे. आतापर्यंत जे महाराज झाले त्यांचं ज्यावेळेस जपानुष्ठान मौन अनुष्ठान असते त्यावेळेस ह्या ध्यान गुंफेमध्ये जाऊन ते जपानुष्ठान करतात. समोरच आपल्याला लांबूनच ते दर्शन दाखवत आहेत गुंफेचं. मी तुम्हाला थोडंसं आतमध्ये जाऊन दाखवतो ही गुंफा कशी आहे. पूर्ण आत जाऊ शकत नाही कारण आपल्याला पावित्र्य राखावं लागतं. तर मी तुम्हाला थोडंसं आतमध्ये जाऊन दाखवतो.
मित्रांनो, तुम्हाला थोडंसं आतला पाठ दाखवतो कसं आहे. अंधार आहे बरंच आणि इकडे थोडीशी जागा आहे मोठी. आपण एकदम आत जाऊ शकत नाही, पण इकडे जाण्याची जागा अजून आतमध्ये गुहा आहे. पूर्णपणे एकदम एकदम निमुळची जागा, एवढी छोटी जागा आहे. त्यातून पुढे जाऊन तिथे ध्यान साधना करतात इथे जे स्वामी आहेत ते. इथं आल्यानंतर ही गुहा माहिती आहे बऱ्याच लोकांना, पण एवढे मोठे जबरदस्त ठिकाण आपल्या इथे आहेत आणि ते पाहायला आणि दाखवायला खूप बरं वाटतंय तुम्हाला. आणि खूप खूप आतमध्ये आहे, बरीच आतमध्ये आहे. तर आपण आता बाहेर जाऊयात, बाहेरचा परिसर पाहूयात. याला धारेश्वर का म्हणतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. चला हळूहळू बाहेर येऊयात. आता हळू झाले, हळू हळू हळू. थोडस बारीक तोंड आहे. पूर्ण झोपूनच बाहेर यावं लागत. तर मित्रांनो, आपण आता गुहा पाहिली, इथल्या सगळ्या मूर्त्या पाहिल्या, आता बाहेरचा परिसर पाहूया. या बरोबर जे मगाशी आपण माहिती सांगितली, जे रामाचं शेर आपल्या इथं दिसत आहे, त्यांचं जे धड आहे ते पूर्वी वरती जे आपली गोशाळा आहे त्या गोशाळेच्या शेजारीच आहे अशी पूर्ण मोठी शिळा आहे. ज्यावेळेस दूधगंगा येते, कपिलाशुद्धी योग असतो त्यावेळेस 12 वर्षातून एकदा, त्यावेळेस पहिल्यांदा त्या शिरात धडातून 3 ठिकाणी अशी दूधगंगा येते. त्यानंतर 2 तासानंतर त्या शिरातून आपल्याला आलेली दिसते समोर. जे शिवासमी जे आहेत, जे इथे पूजा करतात, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांना त्यांनी आपल्याला पूर्णपणे माहिती सांगितली आणि इथला सगळा एरिया दाखवला. ॲक्च्युली जिथं परमिशन नसेल त्यांनी व्यवस्थित आपल्याला दाखवलं, त्याच्याबद्दल मी यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो. तर मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर, आपले ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे, असे काही मित्र भेटले ना की खूप बरं वाटतं. आणि आपण इथं आलो आहे, एक्सप्लोअर करतो आहे, त्यांनी लगेच ओळखलं, खूप बरं वाटलं. चला आपण आता पुढच्या गोष्टी पाहूयात. लेफ्टला आपण थोडंसं पुढं आलो की डाव्या हाताला पाटण रोडला, या डाव्या हाताला एक इकडं रोड जातो. त्या रोडला पुढं आल्यानंतर जसं आपल्याला मगाशी सांगितलं, एक रामाचं धड इथं पुढं आहे, तर ते आपण पाहूयात. आणि इथं असंही सांगितलं की त्यांनी इथं एक साप असतो मोठा, तो बघायला भेटण्या शक्यता, त्यामुळे बघून जायला लागणार आहे आपल्याला. जायला रोड आहे, बहुतेक इथेच असण्या शक्यता आहे. इथे ना ते रामाचं, हा या झाडीमध्ये तेच असणार आहे ते बोलले इथेच असतं. हा नारळ ठेवलेला आहे. मित्रांनो, जसं आपल्याला मगाशी स्वामींनी सांगितलं की बरोबर त्या घडीच्या वरती आल्यानंतर एक रामाचं धड, म्हणजे तर खाली रामाचं शिर आणि इथं रामाचं धड आहे, तर ते हा दगड आहे ते राहायला ॲक्च्युली रामाचं धड असं म्हणलं जातं. आणि असंही सांगितलं होतं की इथं साप भेटेल बघायला, पण दिसत नाही आहे साप. दिसला तर बरं होईल. तर मित्रांनो, तुम्ही इथला सगळा आत्ता ज्या इथले लोक आहेत, इथले स्थानिक लोक आहेत, जे स्वामी त्यांनी सांगितलेला इतिहास ऐकला, इथ्या गोष्टी सगळ्या तुम्ही ऐकल्या, तर इथल्या अजून एक इतिहास आहे जो इथले जे मूळचे आहेत, जे चालुक्य, जे सध्याचे पाटणकर, तर ते आहेत. तर त्यांनी असा इतिहास सांगितलेला आहे, चालुक्य जे बदामी जे कर्नाटकामध्ये आहे, तर तिथल्या युद्धानंतर ते चालुक्य जे होते ते इथं आले, मंदूरमध्ये राजवाडा हे एक ठिकाण आहे, तर तिथं आले. तिथं आल्यानंतर त्यांनी राहण्यासाठी या घडीमध्ये आश्रय घेतला. आणि आश्रय घेतल्यानंतर त्यांनी ते खूप मोठे शंकराचे भक्त होते, म्हणजे ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते, त्याच्यामुळे त्यांनी इथे ह्या महादेवाच्या पिंडीची स्थापना केली, असा एक इतिहास सांगितला जातो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्या असल्यास लाईक करा,
तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकन येणार आहे ना त्याच्यावर नक्की क्लिक करा, म्हणजे माझे असे भन्नाट कुणाला माहीत नसलेले ठिकाणे आणि जबरदस्त व्हिडिओ जे येणार आहेत ना त्याची तुम्हाला माहिती मिळेल, तुम्हाला आनंद घेता येईल. आता मी घेतो तुमची रजा, बाय बाय. तर मित्रांनो, तुम्ही इथे कसं याल, तर तुम्हाला इथे येण्यासाठी ना दोन रूट आहेत. पहिला रूट जो आहे तो नागठाणे, त्याच्यानंतर तारळे, तारळ्यानंतर जळव, जळवमधून मंदुरे, आणि मंदूरनंतर दिवशी, आणि दिवशीतून वरती घाट चढून आल्यानंतर इथपर्यंत पोहोचू शकता. आणि दुसरा रूट आहे जे कराड वगैरे इकडून येण्यासाठी, तर कराडवरून पाटण, पाटण मार्गे आल्यानंतर कूस, कूसवरून घाट चढून वरती यायचं. पठारावर आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक फाटा फुटेल, तिथे ॲक्च्युली बोट दिलेला आहे इथं येण्यासाठीचा धारेश्वरचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही सरळ पुढे आलं तर एक मंदिर लागेल, मंदिरापासून परत उजवीकडे आल्यानंतर तुम्ही सरळ खाली यायचं, थोडासा छोटासा घाट उतरायचा आहे, घाट उतरल्यानंतर डायरेक्ट या घडीपर्यंत पोहोचू शकता, या धारेश्वरपर्यंत पोहोचू शकता.